सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या ईव्हीएम बाबतच्या सगळ्या याचिका. बॅलेट पेपरवर मतदानाची आणि व्हीव्हीपॅटच्या पावतीबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.50% मतदान. गेल्या 2 तासात अकोला, हिंगोली, वाशिम, वर्ध्यात 60% मतदान, तर परभणीत 9.72% सर्वाधिक मतदान. लोकसभेच्या देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात. सकाळी 9 वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये 15.42%, तर जम्मू काश्मीरमध्ये 10.39% मतदान. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह 13 राज्यांमधील 88 जागांकरता मतदान. राज्यातील 5व्या टप्प्याकरता उमेदवारी अर्जाला आजपासून सुरुवात. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, पालघर मतदारसंघाचा समावेश. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर. गायकवाडांविरोधात पूनम महाजनांना पुन्हा संधी की महायुती देणार नवा उमेदवार. कारवाई करायची आहे तर सही करणाऱ्यांनी विचार करावा. आमच्या घराण्यानं जे योगदान काँग्रेस पक्षाला दिलंय ते पाहावं आणि कारवाई करावी. विशाल पाटील यांचा काँग्रेसला इशारा. पुण्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाई. तब्बल 38 VIP आज पुणे दौऱ्यावर. सांगली मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा. मिरज शहरामध्ये विनापरवानगी प्रचार रॅली काढल्यानं गुन्हा दाखल. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान. बुलढाणा, हिंगोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी आणि अकोल्यात मतदानाला सुरुवात. केरळच्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान. राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे के सुरेंद्रन, तर सीपीआयच्या अॅनी राजा रणांगणात. मेळघाटमधील 6 गावांचा मतदानावर बहिष्कार. सुविधा मिळत नसल्यानं मतदानावर बहिष्कार. वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. 1997च्या मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात. वर्ध्यात एका नवरदेवानं लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी बजावलाय मतदानाचा हक्क. अकोल्यात निवडणुकीच्या उमेदवारांपैकी अनुप धोत्रेंनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क. अकोल्यातील मवियाचे उमेदवार अभय पाटलांनी सपत्निक बजावलाय मतदानाचा हक्क. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात. 17 उमेदवार रिंगणात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.